दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे. कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल. संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे. प्राथमिक रिपोर्ट असे आहेत की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे. तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत, त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल. महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला धमकी दिली तरी देखील या ठिकाणी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत, अशा कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होईल. माझ्या धमक्यांची चेष्टा केली गेली असं म्हटलं, माझ्या धमक्यांची चेष्टा केली गेली असं म्हटलं. संजय राऊत, चेष्टा करण्याचं काय कारण आहे? संजय राऊत आणि सगळं प्रकरण संभाजीनगर ते गृह विभागावर सुप्रियाताईंनी आक्षेप ओढवलाय आणि झेपत नसेल तर राजीनामा द्या असं म्हणतात. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातलं असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. पण मी त्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिलाय आणि जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी 5 वर्ष मी सांभाळलेला आहे. आताही जे लोक इल्लीगल कामं करतील त्यांना सोडणार नाही. जे लोक आहेत त्यांनाही पुढे काही अडचण देणार, स्वतःच्या स्वार्थासाठी अडचण वाटतंय. 100% जे जे लोक चुकीचं काम करतील, बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कारवाई होईल. मी पहिलेही सांगितलं, आजही सांगितो, मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो, कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल.